जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. मराठा समाजात असलेल्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी आणि पर्यायाने समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. या नवीन पक्षाची घोषणा दिवाळी पाडव्याच्या दिवशी 8 नोव्हेंबरला रायेश्वर मंदिर तालुका 4 येथे होईल अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. पुढील काळात जातीच्या नावानेच पक्ष चालतील असेही पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी नवीन पक्ष काढण्याच्या अनुषंगाने विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले श्री पाटील काल धुळ्यात होते. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की ज्या मराठा समाजाच्या जीवावर राजकीय पक्षांनी सत्ता भोगली त्या पक्षांनी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी तब्बल 2 तपाहून अधिक काळ झगडावे लागले पण प्रलोभनाशिवाय पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे नवीन पक्षाची पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक 1 नोव्हेंबरला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होईल असे पाटील म्हणाले.